1.5 लाख कोटीची गुंतवणूक येणार होती, 2 लाख तरुणांना तरुणींना काम मिळणार होत, याच्यावर छोटे उद्योग 50,000 कोटीचे त्या ठिकाणी उभे राहणार होते, सगळ्या गोष्टी पोषक होत्या। आणि आता त्याच्याबद्दल उत्तर देता येत नाही, सांगतात मागच्या सरकारने काय केलं। अरे बा, मागच्या सरकारने काय सांगता तोडू वर करून, 15-7 ची मीटिंग आहे, काही बनवता काय? खोक्यानी जमलं म्हणजे सगळं जमत नसतं। या पद्धत सत्तेची मस्ती आणि सत्तेची नशा आणि सत्तेची धुंदी उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारामध्ये आहे हे या सरकारने लक्षात ठेवावं। आज तरुणांच्या बद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही पोलीस भरती, शिक्षक भरती अशा वेगवेगळ्या भरत्या काढलेल्या होत्या। दुर्दैवाने शिक्षक भरतीमध्ये काही भ्रष्टाचार झाला आणि नको त्या गोष्टी घडल्यामुळं तिथं थांबवावं लागलं, पुन्हा तिथं भरती करायचं ठरवलेलं होतं, परंतु आमचं सरकार गेलं। आज सरकारमध्ये जवळपास 1.25 लाख जागा आपण भरू शकतो, सगळ्या प्रकारच्या, शिक्षकांच्या नाही, पोलीस असतील, वेगवेगळ्या विभागाच्या जागा रिक्त झालेल्या आहेत, काही ठिकाणी तलाठी नाही आहेत, काही ठिकाणी सर्कल नाही, काही ठिकाणी ग्रामसेवक नाही, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जागा आपल्या रिकाम्या आहेत, त्या त्या ठिकाणी भरा। सरकार आता शिंदे साहेबांचं आलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। परंतु मित्रांनो, तशा पद्धतीचा पुढाकार घेत असतानाचं चित्र पाहायला मिळतंय का? दुर्दैवाने तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळत नाही। आज देखील विशाल प्रकल्पाच्या सवलती देण्याच्या संदर्भामध्ये एक प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे वेदांता लिमिटेड। त्या वेदांता लिमिटेडच्या संदर्भामध्ये आपल्याला, मला सांगायचं आहे, हे आमच्यावर आरोप करतात, प्रकाश आंबेडकर साहेबांनी पण काही सांगितलं, माझ्याकडं 15 जुलै 2022 रोजी दुपारी 12:30 मुख्य सचिवांच्या समिती कक्षामध्ये 6व्या मजला मंत्रालय मुंबई आयोजित करण्यात आलेली आहे। कशाकरता? की ह्या वेदांत लिमिटेड या घटक फॅप प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण 1,57,500 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार असून त्या अनुषंगाने घटकाने खालील अतिरिक्त मागण्याची विनंती केली। ही किती तारीख आहे? 15 जुलै 2022। तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नव्हता, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते, तिथं धनंजय मंत्री नव्हते, आमचे उद्योगमंत्री सुभाष देसाई नव्हते, हे म्हणतात ना आमिर लोकांनी केलं। ही मीटिंग तर जुलै महिन्यातली 15 तारखेची आहे, मिनिट्स आहेत, कोण कोण लोक हजर होते ते सगळं आहे। त्याच्यामध्ये हे लोक कमी पडले, सरकार कमी पडलं, 1.5 लाख कोटीची गुंतवणूक येणार होती, 2 लाख तरुणांना तरुणींना काम मिळणार होत, याच्यावर छोटे उद्योग 50,000 कोटीचे त्या ठिकाणी उभे राहणार होते, सगळ्या गोष्टी पोषक होत्या। आणि आता त्याच्याबद्दल उत्तर देता येत नाही, सांगतात मागच्या सरकारने काय केलं। अरे बा, मागच्या सरकारने काय सांगता तोडू वर करून, 15-7 ची मीटिंग आहे, काही बनवता काय? खोक्यानी जमलं म्हणजे सगळं जमत नसतं। या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या तरुणांनी तर पेटून उठलं पाहिजे, यांच्या नाकारतेपणामुळं आज 1.5 ते 2 लाख युवक आणि युवतींच्या नोकरीवर गंडांतर आलेले आहे। आणि काय सांगतात, हा जाऊ द्या, दुसरा आणतो। अरे दुसरा कुठनं आणतो? तुझ्या काय घरचं आहे का दुसरा आणतो? हे पद्धत जी आहे वेळ मारून नेण्याची, अरे तुम्ही आता राज्यात काय चाललंय ते सांगा ना। अतिवृष्टीच्यामुळं, त्याच्यामध्ये ढगफुटीच्यामुळं जे पावसाने नुकसान झालेलं आहे, अजूनही पाऊस पडतोय, अजूनही हवामान खातं म्हणतंय की पाऊस पडेल। आपलं जायकवाडी धरण पुन्हा एकदा भरलं असतं एवढं पाणी वाहून गेलंय। महाराष्ट्रातले अनेक धरणं, माझ्या इथं असणार उजनी, पुन्हा भरलं असतं एवढं पाणी वाहून गेलंय, आता भरलेलंच आहे। ही परिस्थिती, तिथला आमचा शेतकरी अडचणीत आला, त्याला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, त्याचं उत्तर देत नाही। काल पावसामध्ये नेते मंडळींना त्याच्याकरता मोर्चे काढावे लागतायत, आंदोलन करावे लागतायत, अरे त्याचं उत्तर द्या ना। हा मुलगा ज्यावेळेस तुम्हाला नोकरी मागायला येतो त्याच्यावर लाठी हल्ला करता, सत्ता ह्याच्याकरता घेतली? सत्तेची मस्ती आणि सत्तेची नशा आणि सत्तेची धुंदी उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारामध्ये आहे
हे या सरकारने लक्षात ठेवावं।